विद्यार्थ्यांनो अलियोनुष्का या गोष्टीचा पुढील भाग आपण आता या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत मागील भागामध्ये आपण पाहिले की अलियोनुष्काने गव्हाचा पाव खाल्ला आणि ओव्हनने तिला हंस पक्षी कुठे गेला याचा मार्ग सांगितला ती त्या दिशेने पळायला लागली खूप खूप पळाल्यानंतर अव्यनुष्काला एक सफरचंदाचे झाड लागले तिने त्या झाडाला विचारले सफरचंदाच्या झाडा तू पाहिलेस का हंस पक्षी माझ्या भावाला घेऊन गे। कुठे गेला सफरचंदाचे झाड म्हणाले यासाठी तुला पहिले हे सफरचंद खावे लागेल अव्यनुष्का म्हणाली काय सफरचंद मी माझ्या घरातल्या बागेतली सफरचंद सुद्धा खात नाही आणि असे म्हणून अव्यनुष्का परत पळायला लागली सफरचंदाने तिला काहीच उत्तर नाही दिले नंतर अव्यनुष्काने विचार केला की नाही मला माझा भाऊ कुठे गेलेला आहे याचा मार्ग सफरचंदाच्या झाडाकडून कळून घ्यायला हवा म्हणून ती परत येते आणि सफरचंदाला म्हणते दे ते सफरचंद आणि तिने सफरचंदाच्या झाडाने दिलेले जंगली सफरचंद खाऊन टाकले हे खाल्ल्यानंतर सफरचंदाच्या झाडाने इव्यानुष्काला हंस पक्षी कुठे गेला याचा मार्ग सांगितला अलिओनुष्का सफरचंदाच्या झाडाला थँक्यू म्हणते आणि त्या दिशेने पळत सुटते खूप 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 अवयनुष्का पळते पळून झाल्यानंतर तिला वाटेत परत एकदा एक, एक पांढऱ्या दुधाची नदी लागते ती नदीला विचारते हे नदी तू हंस पक्षाने माझ्या भावाला कुठे नेले आहे याची दिशा मला सांगशील का पांढरी दुधाची दिदी नदी म्हणते त्यासाठी तुला एक ग्लास दूध प्यावे लागेल अवेनुष्का विचार करते मी तर घरी क्रीमला सुद्धा हात लावत नाही दुधाच्या साईला सुद्धा मी हात लावत नाही पण नंतर ती विचार करते की नाही मला असे नाही म्हटले पाहिजे आणि ती एक ग्लास दूध पिते दूध पिऊन झाल्यानंतर नदी अव्यानुष्काला मार्ग सांगते कि हंस पक्षी तिच्या भावाला घेऊन कुठे गेलेला आहे अल्यनुष्का त्या दिशेने पळत सुटते खूप पळते खूप पळते झाडांमधून पळते जंगलामधून पळते आणि एका लाकडाच्या बाजूला तिला एक झोपडी दिसते ही झोपडी गोल 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 फिरत होती आणि तुम्हाला माहितीये कोंबडीच्या पायांसारखे पाय त्या झोपडीला होते आणि एकदा ही झोपडी फिरायची थांबल्यानंतर तिला झोपडीच्या आतमध्ये तिचा भाऊ म्हणजे इवानुष्का दिसतो आणि त्याचबरोबर एक बाबा यागा नावाची चेटकीन दिसते अल्योनुष्का खूप घाबरते